किचन मध्ये गरम गरम डोसे बनतायत। गुड मॉर्निंग अनया, नाश्ता झाला? काय खाल्लस? घेऊचे डोसे। वा वा वा, मस्त। माये माझ्यासाठी आहे काय? हां, मग दूध प्यायलेस का? अच्छा, दूध आणायला चाललीस, ठीक आहे, बाय। दिवाबत्ती वगैरे झालेली आहे, गणपती बाप्पा मोरया। टाइम झालेला आहे तो 9:30, नेहमी 9:30 वाजता आपल्याकडे दूधवाले येत असतो आणि दूध आणायला चाललेले आहे अनया, मास्क घेऊन जा। तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती। तर तुम्हाला माहिती आहे, काल आपण ससून डॉक वरनं आलोय आणि भरपूर मासली घेऊन आलोय, फ्रीजर मध्ये आपण ठेवलेली आहे आणि एक आपल्याकडे कटल फिश म्हणजे माकुल मासाही आहे आपल्याकडे, तर त्याचीही आपण रेसिपी दाखवणार आहोत। तर आता डोसा विथ चटणी वगैरे खाऊया। अनया दूध आणायला खाली गेलेले आहे, दूध आल्यावरती आपण चहा वगैरे पिऊया आणि अनयाचा बहुतेक डान्स वगैरे पण आहे आज, काहीतरी टास्क भेटलाय तिला डान्सिंगचा, ते बघूया आणि आता निघूया आपण खारघरला रीना मॅडम कडे। वाव, आली पण दूध घेऊन, तो आंबो आंबो आवाज करते त्याच्याकडनं आणला ना। हा, मग आज तुझा डान्स किती वाजता आहे? कसला स्पेशल डान्स आहे? बापरे, ठीक आहे, जा, थँक्यू। तर अनयाचा क्लास 10 सुरू होणार आहे म्हणून तिने आत्ताच आपल्याला छोटासा स्टेप करून दाखवला, तेच ती ऑनलाइन स्कूलमध्ये परफॉर्म करणार आहे। तर आपल्याला 10 आपल्याला खारघरमध्ये पोचायचं आहे, कारण आपली जी रीनाताई आहे ती आपल्याला रेसिपी दाखवणार आहे, म्हणून मी लवकर जाणार आणि उमा आणि अनया हिचा ऑनलाईन क्लास संपल्यावरती तिथं येणार आहे। चला आता चहा बाकी आहे, चहा वगैरे पिऊया आणि भेटूया आता सरळ पॅशन ऑफ रीनाच्या घरी। मस्त, हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स, हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स यू व्ह्यूअर्स अँड सबस्क्रायबर्स। थँक्यू अनया, मस्त दिसते। आणि आता दिवाळी आहे ना, तेव्हा मी ॲडव्हान्स नाही, हॅपी दिवाळीच विश करणार। थँक्यू, ऑल द बेस्ट तुला। हे बघ मी कशी वाटते, नक्की कमेंट करून सांग। कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया, चला। तर मंडळी आता आपण पोहोचलोय खारघरमध्ये आणि स्वतःहून आपला वेलकम करण्यासाठी रीनाताई आल्यात। नमस्कार। खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवता ताई तुम्ही, आणि माझ्यापेक्षा तुम्ही छान बनवता खूप, असं तुम्हाला वाटते, पण मला खूप आवडतात व्हिडिओ, नवीन नवीन जागेवरती जातं आणि ते एक्सप्लोर करतं, ते खूप छान वाटतं। मला खूप दिवसापासून इच्छा होती, मी पर्सनली कधी कोळीवाडा बघितला नाही, मी ते एडिट केलं, म्हटलं कसं लोक काय त्याच्यावर रिॲक्शन देतील म्हणून, पण मी त्यात म्हटलेलं तिथे की जर माझा आगरी कोळी समाजात जन्म झाला असता ना, तर मी खूप भाग्यवान असते, कारण त्यांच्यात एवढी मज्जा आहे, तुमच्यामध्ये एवढी मज्जा, मजा सगळी, सर्व सण आम्ही एकदम मनापासून सेलिब्रेट करतो आणि मजाच असते, खूप मजा असते, सर्व महिला मंडळी खूप मजा करतात। तर मंडळी आपल्या ताई ज्या मालवणच्या आहेत, सिंधुदुर्गच्या ना, कुडाळची आहे। मालवण म्हणजे कसं, आता आम्ही सांगताना मालवण काय सांगतो बाहेर आल्यानंतर, कारण कुडाळ तेवढं प्रसिद्ध नाही आहे, सिंधुदुर्ग म्हटलं की लोक मालवणचे काय विचारतात, आम्ही सांगताना हो आम्ही मालवणचे म्हणून सांगतो, मालवणची एक आयडेंटिटी झालेली आहे, पण मी आहे कुडाळची, आमच्यापासून मालवण एक पाऊण तासावर आहे। बरोबर बरोबर, आमचे जो कुडाळ आहे तो कोर प्लेस आहे, पण मालवणचे असले तरी सर्व जागेच्या व्हिडिओ घेऊन येत असतात आपल्या चॅनलवर, ते खूप युनिक आहे यांच्याबद्दल। तर चला आता जाऊयात, आलेत आपल्या वेलकम करण्यासाठी, तर धन्यवाद, आता यांच्या घरी जाऊया आणि काय रेसिपी मध्ये बघायला भेटते ते बघूया। थँक्यू। नमस्कार नमस्कार, थँक्यू थँक्यू, नमस्कार। काय नाव तुमचं? किरण जगे। किरण साहेब दिसतात इथे, कधीपासून राहतात मग खारघर मध्ये? खारघर 20 होऊन गेले। 20 झाली ना, कसं वाटतं आपलं खारघर? चांगलं, एकदम मस्त, धन्यवाद। आणि तुमच्यासाठी खास थँक्यू, धन्यवाद, मासली आणली। ससून डॉक वरून आणलंय, हा ससून डॉक वरून आणलंय स्पेशल, धन्यवाद। हा, खाल्लाय कधी नारबा? खाल्लाय, फर्स्ट टाइम। खाऊन बघा, जाम भारी।
तर किरण जगे खारघरमध्ये म्हणजे एवढं सुंदर घर खूप भारी वाटतंय, तर पहिले मला तुमचं घर बघायला आवडेल. हे टेरेस आहे आणि समोरच तुम्हाला गॅलरी टाईप टेरेस दिसतंय आणि तिथनं एकदम भारीवाला व्ह्यू पूर्ण खारघरचा डोंगर वगैरे बघायला भेटतं. काय म्हणतात त्याला पांडवकडा, पांडवकड्याचा व्ह्यू भेटतो ना इथनं. आणि पांडवकड्याला गेलेत काय? हो कित्येक वेळा. अरे मी त्या दिवशी इकडे आलो होतो, इकडे मासे पकडत होते कोणीतरी, थांबलो होतो, छोटी छोटी पोरं होते. नदी मधले मासे कसले होते? नाही हा पांडवकड्याचाच हे आले, पांडवकड्याचाच पाणी आहे ना. चालेल चालेल, धन्यवाद. सुंदर बघता एकदम डेकोरेशन केलेलं आहे आणि म्युझिकचे खूप शौकीन आहेत. मस्त सोनीचा ऑडिओ सिस्टम लावून ठेवलाय बघतोय. मग कोण आहे तुमचा फेवरेट सिंगर? कुमार सानू. कुमार सानू आणि उदित नारायण. म्हणजे जुनी गाणी आवडतात आमच्या जनरेशन मध्ये, 90s जुनी गाणी ऐकायला आवडतात ना. धन्यवाद धन्यवाद. आणि आलोय आता यांच्या किचन मध्ये, बघताय तुम्ही मस्त एकदम. तर इकडेच रेसिपी दाखवणार आहेत काय? आणि इथे शारदाताई दिसत आहेत, किरण साहेबांच्या मिसेस आहेत. तर ताई आज काय दाखवणार आहेत रेसिपी मध्ये? घोळ आहे आणि ही घोळीचा काटा आहे, काट्याचा मी रस्सा दाखवणार आणि हे फ्राय करणार आणि कोळंबी फ्राय करणार आहे आणि तिखल करणार आहे बांगड्याचं. ओके ओके. राणी म्हणजे घरचं नाव तुमचं राणी आहे ना. आणि तुम्ही दाखवणार आहे आज रेसिपी आपल्या चॅनल तिकल्याची बांगडा. तिकला तिकला म्हणजे काय? कालवण वगैरे असतो काय? म्हणजे जाड असत एकदम आणि कालवण म्हणजे पातळ असत. तिकलं आमच्याकडे मालवणी लोकांचं स्पेशालिटी आहे ती तिकलं. आणि फिश थाळी घेतात त्याच्यामध्ये आपलं ते तिकलं असतच. बरोबर. म्हणजे ओमानी रेसिपी भरपूर दाखवलेल्या आहेत कालवण्याच्या, पण आज आपल्याला मालवणी तिकला बघायला भेटलं. आणि अजून दुसरी गोष्ट, तिकलं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या तारली बांगडे पेडवे जितकं छोटे मासे तेवढं तिखलं चांगलं असे. छोटे मासे मला तारले मिळाले नाही. ऍक्च्युअली मला तारल्यांचं तिखलं करायचं होतं पण ते मिळाले नाही, ते मिळत नाही तो माझा बहुतेक. त्याच्यामुळे आम्ही तो हे घेतलं कारण तारलीला तेल सुटत खूप, त्याच्यामुळे ते अजून ते खूप छान होतं. ते म्हणून मी आता बांगडे घेतले. बांगड्याचं पण छान, बांगडा आणि तारली मध्ये एवढा काही फरक नाही, सेमच आहेत. आणि हो जास्त कंटेंट आहे. आणि ओमाची आवडते तारली, भेटली असते ती खुश झाली असती. हो साऊथ इंडियन लोक आहेत ना, नुसते तळतात आणि खातात. मस्त एकदम क्रिस्पी क्रिस्पी लागते. नाही आपल्या इकडे नाही भेटत जास्त, पण बांगडे पण चांगलेच लागतात. चालेल चालेल. आणि ओमाचा बांगडा पण फेवरेट आहे. चालेल चालेल. तर आता सुरू करूया ना. मॅरिनेशन दाखवते. तर आता इकडे बांगडा मासे घेतलेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेत आपण आणि याला आपण आधी करणार आहोत मॅरिनेशन. मस्त मस्त. म्हणजे आज आपला जे रेसिपी दाखवणार आपले ब्लॉगरच आहेत, म्हणजे मला जास्त बोलायची गरज नाही. जे काही आहे ते तुम्हाला मस्त एकदम स्पष्टपणे समजवतील. फ्रेंड्स, आपण आधी मासे स्वच्छ धुवून घेतलेत आणि मी ह्याला बघा, हा एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे कारण आपल्याला आधी करायचं आहे मॅरिनेशन. ठीक आहे, तर हे मीठ लावलंय. आता त्याच्यामध्ये मी ती एक चमचा हळद आहे ती हळद टाकणार आहे. त्यानंतर हे कश्मीरी लाल मिर्च पावडर ती एक चमचा. आणि आपला जो आगळ असतो ना, तुम्ही आगळ नसेल तर सोलं जी असतात आपली, म्हणजे तुमच्याकडे कोकम म्हणत असतील मे बी, तर चिंचचा कोळ वगैरे तुम्ही ह्याच्यात घालू शकता. बट खूप वेगवेगळ्या पद्धती आहे. मी हे दाखवणार आहे की काही लोक ह्याच्यामध्ये तुम्ही कोकम टाकू शकता किंवा थोडा आगळ घेऊ शकता. तर मी आगळ लावून घेणार आहे. म्हणजे कोकमा सरबत पदार्थ आहे. नाही, कोकमाचा ना रस काढला जातो, कळलं ना. कोकम सरबत जे असतं ना ते आगळापासूनच बनवलं जातं, पण कोकम सरबत आगळाचा एक चमचा त्याच्यात एक ग्लास पाणी आणि मग साखर घातली जाते, म्हणजे ते होतं कोकम सरबत तयार. हा कोकमाचा डार्क जो त्याचा रस जो अर्क असतो ना त्याला म्हणतो आपण आगळ. हा म्हणजे हा पटकन मॅरिनेशन होतं, व्यवस्थित होतं. कोकमात वाट बघत राहावी लागत नाही त्याची, की खूप वेळ ठेवलं नाही तरी गरज नसते. म्हणजे पण कोकमाने भरपूर फायदे आहेत, म्हणजे अंगावरती पित्त आला की आपण कोकम सरबत पित असतो त्याचे पण तसेच सारखेच फायदे आहेत ना. कोकमच आहे हे, फक्त या कोकमाचा अर्क काढलेला ते आगळ आगळ कोकमाचा रस काढतो. अच्छा, कोकमाचा रस काढलेला त्याला आगळ आगळ. का डार्क असतो की तुम्ही एक एवढा चमचा पण आंबट 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 लागणार. म्हणजे रीनाताई तुमचं वाचन खूप भारी आहे, एकदम मस्त मस्त मराठी, एकदम शुद्ध मराठी वाले शब्द वापरतात, भारी एकदम प्रोफेशनल. मराठी मीडियम ना काय करणार.
आता ना हे मी ना जास्त त्याला ना हे नाही करणार आहे, म्हणजे असं असं हाताने खूप नाही करणार, हे जरा लावून घेते आणि नंतर तुम्हाला मी एक स्टाईल दाखवते जी माझी आई करते. मालवणी पद्धतीमध्ये आपण हा जो तिकला दाखवणार आहोत, तर मालवणी मसाले वगैरे काय वापरणार आहोत आपण याच्यामध्ये? मालवणी मसाला नाही वापरणार. मालवणी आमचा फिश मसाला पण येतो, पण ही जे पूर्वीची लोक काय फिश मसाला वापरायची नाही, मी पूर्वीची पद्धत दाखवते अशा. त्याच्यामध्ये बेडगी मिरचीचा वापर केला जायचा. आता हे मी त्याला चोळून घेतलेलं आहे काय फ्रेंड, पण हे मी असं करते, माझी आई असं करते. जसं सरबत आपण मिक्स करतो तसं हे पूर्ण असं हलवून घ्यायचं. मासे तुटत पण नाही, पूर्ण मिक्स होणार. बरोबर, म्हणजे काही मासे सॉफ्ट असतात त्यांना हात लावल्यावरती बरोबर बरोबर म्हणजे याच्याने काही मासे तुटत नाही आणि मसाला चांगला मिक्स होतो. बरोबर, म्हणजे चांगली पद्धत नवीन काहीतरी बघायला भेटते, तर त्यासाठी धन्यवाद. आई लहानपणापासून आम्ही बघितलं, आई नेहमी असं करतो. मस्त पैकी मॅरिनेट झालेत बघताय तुम्ही, मस्त लागले ना एकदम, म्हणजे हाती माकत नाही आणि मासाही मॅरिनेट होऊन जाते. मस्त मस्त. आता हे आपण ठेवून द्यायचं आहे आपला बाकीचा सगळा मसाला तयार होईपर्यंत. त्यासाठी आधी मसाल्यामध्ये सगळ्यात आमचा मालवणी लोकांचं फेवरेट म्हणजे खोबरं. खोबरं किसणार तुमच्या चॅनलवरती? अजून तुम्ही कोणते कोणते रेसिपीज दाखवले? मी रेसिपी काय करते, काही रेसिपी माझ्या स्वतःच्या आहेत, काही मला ना पारंपरिक रेसिपी दाखवायला आवडतात ज्या आईच्या हातच्या असतात, माझ्या सासूबाईंच्या हातच्या आहेत, किंवा ज्या मोठ्या आहेत आपल्यापेक्षा, म्हणजे ज्या माझ्या नंदा आहेत, अशा ज्यांना माहीत असतं अशा. मग मी गोवन रेसिपी आणि मालवणी रेसिपी जास्त दाखवल्या. आतापर्यंत फक्त एकच मी वेगळी रेसिपी दाखवली, ती कोल्हापूरची पुरणपोळीची. ती सुद्धा कोल्हापूरच्या स्टाईंकडून ऑथेंटिक पुरणपोळी, त्यांची जी स्टाईल आहे ऑथेंटिक, आणि ती अशी फुकते आणि काय त्याला टेस्ट असते मस्त. म्हणजे मी ते फर्स्ट टाइम फेसबुकवर त्यांचं बघितलेलं, त्यांनी एक पोस्ट टाकलेली, बघितलं वाटलं की त्यांचं व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहिजे. मग मी गेले त्यांच्याकडे, त्या बिचाऱ्या पटकन तयार झाल्या. आणि खरं सांगते फ्रेंड्स, त्यांचं नाव आहे सुनीता हुंकारे, आणि त्यांची आज जी मी आहे ती त्यांच्यामुळे आहे. कारण असं वेळ होती की पूर्ण वर्ष संपत आलेलं काय माझं, आणि फक्त 600-700 माझे सबस्क्रायबर होते फक्त. आणि मला मी होपच सोडलेले, मला असं वाटलेलं काय आपलं काय होणारच नाही ह्याच्यामध्ये. तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला फ्रेंड्स, आणि आज जी मी दिसते आज 30,000 पर्यंत येईन मी. अजून नाही आता कुठे 27,400 पर्यंत आले, पण 30,000 जवळ आहे. पण ते मी जर आज आहे तर फक्त सुनीता ताईंमुळे. आणि आयुष्यात ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला माझा, त्यानंतर लोकांनी मला सुरुवात बाहेरच्या लोकांना आवडायला लागलं माझं सगळं, आणि त्यांनी मला पसंद केलं म्हणून मी आज इथपर्यंत. बरोबर बोलल्या रीनाताई, म्हणजे आपल्याला मेहनत करावी लागते, फक्त एक व्हिडिओ खूप होऊन जाते आणि खूप काही देऊन जाते आपल्याला ते. आणि ह्या ज्या सर्व रेसिपी ज्या ताईंनी सांगितल्या त्या तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती बघायला भेटतील, तर नक्की व्हिजिट करा चॅनल. माझ्या चॅनलवर फ्रेंड्स तुम्हाला फक्त रेसिपी नाही, तर आमच्या इकडची जी देवस्थानं आहेत, म्हणजे जे वेगवेगळे मंदिर आहेत, त्यानंतर ट्रॅव्हल पॉईंट आहेत, त्यानंतर जे आपले फेस्टिवल्स असतात सगळे, ते फेस्टिवल्स, फूड व्लॉग्स असतील, वेगवेगळ्या रेस्टॉरंटची माहिती, म्हणजे तुम्ही समजा सिंधुदुर्गामध्ये आला तर तुम्हाला कुठे खायचं, कुठे काय करायचं, ह्याची थोडीशी माहिती. म्हणजे मला असं व्हर्सटाईल आवडतं गोष्टी करायला, म्हणजे ऑल काइंड ऑफ व्लॉग्स बनवतात आणि पूर्ण इन्फॉर्मेशन सोबत बनवतात. तर रीनाताई खूप छान काम करताय तुम्ही, आणि मस्त मस्त व्हिडिओज आहेत, म्हणजे लाजत नाही बिलकुल, बिंदास जात आहेत आणि कोणतीही जागा असू ते एक्सप्लोर करतायत, तर ते आवडतं मला खूप तुमच्यामधलं. तर ऑल द बेस्ट तुम्हाला. तर आता खोबरा वगैरे खिसून घेऊया आपण आणि नंतर बघूया. धन्यवाद. तर शांतते आपण गोलमाशाची पण रेसिपी बनवणार, गोलमाशाची पण आपण रेसिपी करणार आहोत. तर गोळमासीचा जो बोनलेस पीस आहेत ना, ते आपण फ्राय करणार आहोत, आणि जो काटा आहे त्याला खूप चव असते, त्यामुळे त्या गोळमासीच्या काट्याला जी चव असते ती कुठल्याच माशाला जास्तीत जास्त येत नाही, त्यामुळे त्याचा आपण रस्सा करणार आहोत. मस्त मस्त. म्हणजे काट्याबद्दल मी भरपूर काही ऐकलेलं आहे, कॅल्शियम, व्हिटॅमिन, व्हायटामिन्स वगैरे भरपूर असतात त्याच्यामध्ये, तर आज ते सर्व एकदम हेल्दी खाणं आज खायला भेटणार आहे. आणि घोळमाशीचा रस्सा जेव्हा काट्याचा खायचा असतो ना, तेव्हा दुपारनंतर यांना झोपून राहायचं याच्याच विचारात करायचा तो. झोप येते खाल्ल्यावरती? अरे बापरे, म्हणजे ज्या कोणाला झोप नसेल येत त्याने गोलमाशाचा नक्की खायचा. तर धन्यवाद, चांगली माहिती भेटली तुमच्याकडनं. तर माहिती आवडली असेल तर आपल्या शारदाताईसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद.
येण्यातही झाली तयारी तुमची? हो झाली सगळी. हो मला जी माहिती नव्हती ती आपल्या ताईंकडनं भेटली आज. हो मस्त. आणि आता तिकड्यासाठी तिखळ्यासाठी जे पदार्थ मिरकी मिरची आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये फिशचा मसाला पण वापरू शकता, पण आमच्याकडे जास्तीत जास्त मिरच्या वापरल्या जातात. हा अशा तर मी भिजत ठेवलेला, तरी अर्धा पाऊण तास तरी झाला असणार ते भिजत ठेवलेल्या. तर ह्या एक 16 मिरच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, हे खोबरं आहे. नारळाच्या दोन भाग होतात, त्यातला जो एक भाग असतो ना तो पूर्ण एक वाटी, आम्ही त्याला एक वळ म्हणतो. तर एक वाटी हे पूर्ण खोबरं, ठीक आहे. थोडासा कांदा घेतला, हा अर्धा कांदा आहे. त्याच्यानंतर ही ओली कोथिंबीर थोडी आहे, ह्या लसणाच्या पाकळ्या आहे चार पाच, त्याच्यामध्ये छोटा आल्याचा तुकडा. आता मी हा बारीक जरा करून घेईन, पण तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून मी आल्याचा तुकडा असा करून ठेवला. हे धणे आहेत बघा, हे धणे तुम्ही 2 चमचे घ्या धणे. आणि मिरी, काळी मिरी, ह्या 4-5 काळ्या मिऱ्या लागतात. त्याच्यानंतर हळद थोडीशी, अर्धा टीस्पून वगैरे असेल हळद. हे थोडेसे तांदूळ दाटसरपणा येण्यासाठी. आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेणार, त्याची मस्त स्मूथ पेस्ट करायची, वाटण करायचं. आणि वाटण झाल्यानंतर एक खूप महत्वाची स्टेप आहे, ती पुढची तुम्हाला मी दाखवते. हे वाटण करून म्हणजे पहिल्यांदा आपल्या चॅनल वरती एवढा इन डिटेल तुम्हाला इन्ग्रेडियंट्स जे पदार्थ असतात ते कसे वापरायचे किती वापरायचे ते बघायला भेटतं. तर धन्यवाद त्यासाठी ताई. आम्ही नेहमी असेच दाखवतो, हळद टाकायची, मीठ टाकायची, आणि आपले व्ह्यूअर्स एकदम स्मार्ट आहे जे स्वतःच्या याच्याने करतात. कसं असतं प्रत्येकाची किती क्वांटिटी असते आपल्याला थोडंच माहिती आहे. आपण ताई लोक असतात ते म्हणजे किचन मध्ये एकदम प्रोफेशनल असतात, एक्सपर्ट असतात, ते समजून घेतात एकदम बरोबर. तर आता पेस्ट वगैरे करून घेऊया आणि पुढची जी इम्पॉर्टंट स्टेप आहे ती काय आहे ती बघूया. तर मंडळी इकडे बघताय आता आपला वाटण पेस्ट रेडी करून झालेली आहे. आणि मासे आपण ठेवलेले मॅरिनेट करत ते पण आहेत इथे. आता आपण दुसरी स्टेप करणार आहे मी, ती म्हणजे जी महत्वाची कृती आहे ती आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. दाखवते आता हे जे आहे ना हे लावून घ्यायचं आहे माशांना. बरोबर. आणि हे आपल्याला असे सगळ्या माशांना लावून घेऊन अर्धा पाऊण तास असंच ठेवणार आहोत आपण. अच्छा, म्हणजे ही मॅरिनेट नाही बोलू शकत ना आपण याला? बोलू शकतो ना ह्याला, ही पण तीच पद्धत आहे. आता ही सेकंड मॅरिनेशन घ्यायचं. म्हणजे आपण नेहमी ओमाला बघितलेलं आहे की जी वाटण वगैरे करते ती आमटामध्ये टाकत असते, आणि इथे आपण पेस्ट जी बनवून घेतली त्याला माशांना लावताना दिसते, डबल मॅरिनेट करताना दिसते. आणि मॅरिनेट करता करता म्हणजे याचा सुगंध अरोमा ज्याला म्हणतात तो आपल्या मांजरीला पण आलेला आहे. बोलवायला दिलं मस्त आहे एकदम. पर्शियन कॅट मॅव. हाय, काय नाव हिचं? मनू. मुलगा आहे मनू शेठ जगे दिसत तिथे तुम्हाला. काय मासे खायला आलास? डोळा मारतोय तो. आम्ही मासे नाही खात, आम्ही विस्कोस खातो. विस्कोस त्याचं फूड वेगळं आहे ना. बांगड्याचा वास आला वाटतोय मला वाटतं. मस्त पर्शियन कॅट दिसते तुम्हाला. आनाया घेऊन जाणार ती, आला आनायला आवडेल. चालेल, धन्यवाद. आणि इकडे बघतोय आता पेस्ट लावून झालेली आहे ना. आणि आता हे किती टाइम ठेवायची? बापरे, मग पाऊण तास आपण इकडे ठेवणार आहे. कधी कधी तुम्हाला घाई असली तर तसं केलं तरी चालेल नुसतं, पण ही जर त्याला लावून ठेवली तर चांगली मूर्त ना त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. म्हणजे अर्धा तास अजून आपण मॅरिनेट करणार. आणि बघते आता 12 वाजलेले आहेत, म्हणजे आणायचा क्लास संपला असेल तर मी त्यांना घेऊन आलेलं चालेल काय? तर मंडळी आलोय आता आपण घरी आणि ते आणाया दिसते तुम्हाला दिवाळीसाठी दिव्यांना पेंटिंग करताना. हे बघ माझा एक झाला आहे. दाखव. आणि बघताय मस्त पैकी पेंट केलेला दिवा झाला तुझा. हॅपी दिवाळीचा आता अनया. डान्स वगैरे केला? हो. आता मी गावात जाईन आणि आईला पूर्ण सांगेन, मला ये रंगोली बनवायला पाहिजे, मला ते रंगोली बनवायला पाहिजे. वा वा. आणि मी दिवा पण येईन आणि त्याच्यात वाट टाकेन. मस्त 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 ना. आता आपल्याला पहिले खारघरला जायचंय.
तुझा क्लास संपणार ना आता? हो आता संपणार आहे, लास्ट आहे. ओके ओके. आणि मंडळी बघताय या बाजूला उमाई रेडी होऊन आलेली आहे. झालं ना आता आणायचा क्लास वगैरे? हो क्लास झालं, दिया कॉम्पिटिशन सगळं झालं. चला आता निघूया. चल चल अनया, 10 दिवस सुट्टी. 11. मंडळी आता पोचता पोचता 1:30 वाजलाय. अनयाची दिया पेंटिंग वगैरे डान्स वगैरे सर्व झालंय आणि आता उमा आणि अनया सोबत आता आलोय आपण रीनाताई यांच्या घरी. तर ओळखतातच ना तुम्ही रेसिपी, खूप अलग अलग रेसिपी दाखवते आणि आजही आपल्याला रीनाताई रेसिपीज दाखवते. आणि हे रीनाताईंचे भाऊ आहेत. हा, आणि यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे सबस्क्रायबर फॅमिली आहे यांची. हा, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून भेटलेले भाऊ आहेत. ठीक आहे, म्हणजे तू बोलतेस ना काय तुला काय लोक एवढे रिस्पेक्ट करतात, तर युट्यूब मधनं आपण हे कमवत असतो आणि तेच प्रेम कमवत असतो. समजलं? हा, खूप खूप चालेल. तर ताई आता झाले ना मॅरिनेट होऊन 1 तास झाले. हो, गोल मासा तव्यावर टाकलाय म्हणजे माझा रेसिपी दाखवायचा काही मूड नाही. आता जेवायचा मूड मस्त सुगंध येतो एकदम. आपण आता मस्त पैकी आपला मॅरिनेट झालेला आहे. फोडणीची तयारी केली आहे मी, त्यासाठी हा कांदा कट करून घेतलाय मी. हा 1 कांदा आहे. त्यानंतर टोमॅटो मी प्युरी केली आहे, म्हणजे आपण आधी टोमॅटो उकडला त्याची साल काढली आणि मिक्सरला लावून घेतला. काय म्हणतात याला? प्युरी, प्युरी टोमॅटोची. हा, हे तिरफळ आहे. तिरफळ, ओके. आणि या मी हिरव्या मिरच्या घेतल्या. थोडा कसं तिथे तिखटपणा जास्त लागतो, आमच्याकडे काय तिखट तेवढं नसतं, पण म्हणून मी थोडीसा मिरचीची फोडणी देणार आहे. आणि अजून एक सांगायचं आहे की ह्याच्यासाठी पसरट भांडं लागतं. हा फ्रेंड्स, पसरट भांड्यामध्येच कालवण हे तिकलं केलं जातं, पण इथे पसरट भांडं नाही आहे, त्याच्यामुळे आपण कढईत करणार आहोत. पसरट म्हणजे मोठा असं, त्याचा जर जो खालचा असणार तो मोठा हवा. चालेल चालेल, म्हणजे मोठा एखादा भांडा तुम्ही वापरू शकता. आपल्याकडे ते नाही आहे, ते मी कढईत करते, सांभाळून घ्या मला. मंडळी जसं तुम्ही बघितलं आता गॅसवरती आपण ठेवलेला आहे भांडा आणि आता त्याच्यामध्ये तेल टाकताना दिसतात. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगिंग जास्त रीनाताईच करतात, नेहमी उमा असल्यावरती मलाच खूप काही सांगायला लागते, पण आज थोडा आराम आहे मला. त्याच्यामध्ये जास्त घातलेलं नाही बघा ते. बरोबर, 2 चमचे तेल घातलेले आहेत आपण. हा, आणि आज आपण बनवणार आहेत कोकणी स्टाईलमध्ये तेच तुम्हाला विसरलंय असेल, खूप मोठा होते ब्लॉग आपला. आणि आता तेल टाकल्यानंतर कांदा टाकताना दिसतोय. आणि कांदा जरा चांगलाच आपल्याला ब्राउनिश करायचा आहे. आणि इकडे उमा पण आलेली आहे. काय उमा, कसं वाटतंय? एकदम स्टोरेज एरिया मस्त बनवलंय ना, खूप स्टोरेज करायला आपल्याला मस्त केलंय. मिरची टाकली बघा, हे चांगलं होतं ना, लाल करून घ्यायचं थोडासा कांदा आपल्याला. तर मिरची कांदा नंतर आता आपण टाकतोय टोमॅटोचा जो रस्सा बनवलाय. तुम्ही काय म्हणता? टोमॅटो प्युरी. ऍक्च्युली टोमॅटो प्युरी शब्द आहे, मराठीत त्याला काय म्हणतात नेमकं नाव नाही. टोमॅटोचं वाटण म्हणूया आपण. ओके, टोमॅटोचं वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याच्याने पण थिकनेस येणार ना या ग्रेव्हीने. थोडा बघा, टोमॅटोला एक आंबट गोडपणा असतो. हा, तो त्याच्यामध्ये उतरतो. बरोबर बरोबर, आंबट गोडपणा. आपण आमटासाठी आपण कोकमाचा पण रस्सा टाकला ना. 2-3 कोकम टाकणार आमटासाठी, कारण त्याशिवाय आमची मालवणी ही रेसिपी पुरीच होत नाही. बरोबर, म्हणजे खूप कमी लोकांनी दाखवली ही रेसिपी बांगड्याचा तिकडा आज आपल्या चॅनलवरती बघायला भेटतं, तर त्यासाठी धन्यवाद रीनाताई. थँक्यू. आणि मला अनया आवाज देते तिथनं. काय अनया? व्ह्यू एन्जॉय कर. तर आता टोमॅटोचा जी करी टाकली आपण, त्याच्यानंतर मीठ टाकलं त्याच्यामध्ये. मीठ टाकलं कारण लवकर शिजणार ते म्हणून. आणि आता मी जरा थोडं ना बारीक गॅस केली आहे आणि आता झाकण ठेवते त्याच्यावर.
झाकणाने ती मिठाचं पाणी सुटतं मिठाला आणि ती वाफ येते त्याच्यात ती चांगलं शिजणार स्टीम होणार स्टीम होणार स्टीमने शिजणार तर आता शिजून घेऊया आणि आणाया बाहेर काय करते ते बघूया तिथपर्यंत तुम्ही हात मारा मंडळी आता 5-10 मिनिटांनी आलोय आता आपण परत आणि तेल सुटलंय आणि कांदाही शिजलाय बल्कि ना शिजला कांदा आपला सर्व काही शिजून झालेलं आहे बघताय तुम्ही स्टीमने लवकर होतो ना ते हो स्टीमने लवकर होतो बरोबर बरोबर आणि आता त्याच्यामध्ये आपण हे घालूया मासे टाकणार आता तर आता जे आपण मॅरिनेट करून घेतलेले आहेत डबल मॅरिनेट करून जे घेतलेले आहेत मासे बांगडा मासे तेच आपण टाकणार आता या मिश्रणामध्ये बघताय तुम्ही मस्त एकदम थिक थिक ग्रेव्ही होणार आहे आपण हे सारखं ढवळायचं नाहीये हा कारण हे सारखं ढवळलं की बांगडे तुटू शकतात त्याच्यामुळे बरोबर आणि बांगडे एकदम सॉफ्ट असतात सुरमई सारखे हो हो त्याच्यात पाणी घालून नंतर होते मी त्याच्या ग्रेव्ही मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला तिरफळ पण घालणार होता आपण हे बघा तिरफळाचा वास खूप छान येतो आणि आपल्याकडे बांगड्यामध्ये आमच्याकडे तिरफळ घालतात तिरफळाच्या आत एक बी असतं ते काढून टाकायचं असतं हे बी असतं आम्ही काढून ऑलरेडी टाकलं हे काढलं तरच चांगलं राहतं हे कडू लागतं जर बी ठेवलं ना कडू आता वाफेवरती ठेवलेला आहे आपण मासा शिजवण्यासाठी आणि गरम पाणी गरम पाणी ऍड करणार त्याच्यामध्ये हे बघा पाणी आलं बघा त्याला बरोबर बरोबर त्याला माशाचं पाणी आलं ना माशाचं पाणी दिसतंय तुम्हाला मस्त एकदम आणि त्याच्यामध्ये जसं सांगितलं होतं आपण थोडस पाणी टाकणार आणि गरम पाणी करून घेतलं तोच टाकताना दिसतोय आता तुम्हाला थोडं डबलणार त्याला मस्त एकदम वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला मंडळी नक्की कमेंट करून सांगा आणि अजून एक या बाजूला काय कोळंबी दिसते ना कोळंबी फ्राय बापरे काय चुकलं तर प्लीज सांभाळून पण घ्या मला आपले सबस्क्रायबर हे आपल्यापेक्षा पण खूप भारी भारी सगळं करत असतात त्यामुळे आम्हाला प्लीज सांभाळून घ्या आणि काय चुकत असतील तर तेही कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता म्हणजे नेक्स्ट टाइम आपण करू तेव्हा त्याची काळजी घेऊ शकतो आणि या बाजूला मस्त पैकी कोळंबी फ्राय आणि ताईने एक वेगळा प्रकार केलाय हा याच्यामध्ये खाली लसूण आहे लसणामध्ये गार्लिक गार्लिक कोळंबी गार्लिक कोळंबी आणि आज जेवणामध्ये भरपूर काही बघायला भेटणार आहे तुम्हाला हे गोल माशाचा फ्राय इकडे गार्लिक कोळंबी आणि तिखळ बरोबर बोललो ना तिखळ 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 आता नवीन शब्द आलाय याच्या आधी मला ते इनग्रेडियंट्स नाही मला बोलता येत कधी ते नेहमी उमा करेक्ट करत असते माझा खूप चांगला पाहुणचार केलाय असं म्हणू शकतो आपण बघायला भेटतंय भरपूर सारे मासे धन्यवाद ताई त्यासाठी तुम्ही पण या आमच्याकडे एकदा माझा इथे आल्यामधून अजून 5 किलो वजन वाढलंय रोज रोज त्या करत असतात रोज काहीतरी नवीन नवीन रोज नवीन नवीन करत असतात आणि आजही तुम्हाला कोळंबी गार्लिक अलग प्रकारची बघायला भेटत धन्यवाद ताई तर कोळंबी गार्लिक बनवायची पद्धत आवडली असेल तर नक्की आपल्या ताईंसाठी लाईक करा मस्तच वाटतंय आता किती टाइम लागेल आपल्याला हे शिजायला 10 मिनिटं लागणार ना शिजायला पाहिजे मासा शिजण्यासाठी 10 मिनिटं लागणार आणि बाकी काही साहित्य टाकायचं नाही ना त्याच्यामध्ये एवढंच ना पहिलं आपण कांदा टाकला नंतर मिरच्या टाकल्या आणि टोमॅटोचं ते प्युरी टाकलं आणि त्याच्यानंतर आपण मिक्स केलेला मॅरिनेट केलेला मासा टाकला आणि थोडासा नाही म्हणून गरम पाणी ऍड केलं एकदम सोपी आणि युनिक पद्धत आहे तर मंडळी पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी लागते तेही कमेंट करून सांगा आणि ट्राय करताय आवडते तर आपल्या रीनाताईंसाठी नक्की लाईक करा तर आता झालेले आहेत आपले सर्व आणि इकडेही मासे आता बनत आहेत हो ते टेस्ट करून मी दाखवणार आहे कसे लागते ते पण आता हे सर्व घेऊन आता आपण जेवणावरती भेटूया ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मालवणचं जेवणाबद्दल बोलायचं झालं तर बाबा कुठे गेलेलो आपण तारकर्लीला मासा खाल्ला होता हा होममेड मासा बापरे खूप मजा आली होती आणि तसाच काहीतरी प्रसंग आठवलाय मजा येणार आहे जेवणाला
तर धन्यवाद रीनाताई बोलवण्यासाठी आणि एवढं सारे जेवण आपल्यासाठी बनवण्यासाठी. सर्वांसोबत आता आपण जेवण वगैरे घेऊया आणि जे तिखलं आपण बनवलंय ते कसं झालंय ते टेस्ट करून घेऊया. माझ्यासाठी पण शूट करतोय आणि पहिला घास मस्त मस्त खूप सुंदर झालाय, जाम भारी झालाय, एकदम मालवणची टेस्ट येते, सेम सेम मालवणची टेस्ट येते, मस्त झालंय मस्त झालंय खरंच, म्हणजे थांबायचं वाटत नाही, खरंच खूप छान झालंय. आणि कोळंबी तर अजून आवडेल मला खायला, मस्त शारदाताई मस्त हा कोळंबी, खूप खूप आवडली खूप आवडली. बाजूला आन आहे आणि उमा पण बसलेली आहे, बघा टिकलं खाऊन बघा कसं लागतंय. कसं झालंय उमा, मस्त ना? अरे आपण जो पिरा बनवला होता काइंड ऑफ हा मोदकचा तसंच आहे ना, मस्त झालाय एकदम मस्त झालाय आणि खूप चांगली पद्धत आहे, नक्की ट्राय करा मंडळी. तर किरण साहेबही बसले तिथे जेवायला, आवडलं ना? हो धन्यवाद. तर मंडळी आता जेवण वगैरे घेऊया, आपल्याला थांबवता येत नाही, भरपूर सारी मासले आली आपल्यासमोर, जेवण वगैरे करून घेऊया आणि नंतर भेटूया मग आता. चलो बोना अपिती. चला आता 4 वाजलेत आणि आता सेल्फी वगैरे सर्व घेऊन झालंय, सुरू आहे आणि सर्व घेऊन पण झालंय आणि छान पाहुणचार केला तुम्ही लोकांनी, खूप मजा आली. म्हणजे एवढी कोळंबी बांगडा घोल मोठे मोठे मासे खायला दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि परत आता पहिले तुम्ही आमच्याकडे या हो, आणि मस्त होत्या सर्व काही जे दिले ते खूप छान होते आणि भाकरी आणि सर्व मस्त होतं. आणि ती काय सोलकढी, सोलकढी मला खूप आवडली पण ती तुम्ही परत नाही दिली, मला विसरली वाटतं. मस्करी करते पण खूप छान होती, मजा आली. कोबली आवडली बघा, गार्लिक कोबली खूप आवडली. आणि रीनाताई तुम्ही जे बनवले बांगडा तिकड ते पण खूप सुंदर होतं. तर मंडळी नक्की ट्राय करा, नक्की एकदा विजिट करा आणि आवडलं तर सबस्क्राईब आणि लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद. फॅशन ऑफ रीना नक्की चेक करा मित्रांनो, खूप मेहनत करत असते आणि सर्व प्रकारचे अलग अलग ब्लॉग्स घेऊन येत असते. धन्यवाद ताई बोलवण्यासाठी, धन्यवाद तुम्हाला पण, थँक्यू थँक्यू थँक्यू. चालू